नमस्कार, तुम्ही जिथं कुठं असाल तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे व्हायरसची लागण झालेल्या लोकांची संख्या भारतामध्ये ही बहुतांशी नियंत्रणात राहिलेली आहे. आपल्या लोकसंख्येच्या तुलनेत 735 हा इतका वाईट आकडा नाही आहे, पण त्यामध्ये थोडीशी त्रुटी आहे. कारण कन्फर्म केसेस म्हणजे त्यांनी एका आठवड्यापूर्वी टेस्ट केली तर ते कन्फर्म व्हायला 6 ते 7 दिवस लागतात. तर हे त्याहून थोडं जास्त असेल, पण अनेक देशांच्या तुलनेत हे अगदी नियंत्रणात आहे. मला वाटतं आपण अगदी योग्य वेळी संचारबंदी केली हे फार पसरण्याच्या आधीच. आणि जिथं कुठं या कन्फर्म केसेस आहेत आपल्याला ते कुठून आलं त्याचा सुगावा लागतोय. त्यापैकी बरेचसे जण बाहेरच्या देशात जाऊन आलेले आहेत, पण बाकी इतर अनेक देशांमध्ये हे वेड्यासारखं पसरते. इंग्लंडचे प्रधानमंत्रीसुद्धा करोना व्हायरसने कन्फर्म आहेत. प्रिन्स चार्ल्ससुद्धा कन्फर्म आहेत. तर साता समुद्रापार सुद्धा ते पसरलंय. न्यूयॉर्क शहरात 10,000 अधिक लोक, म्हणून अमेरिकेत काही राज्यांमध्ये संचारबंदी लागू आहे. मला वाटतं त्यांची जमेची बाजू म्हणजे त्यांच्याकडे अधिक जागा आहे जी आपल्याकडे नाही आहे. स्पेनमध्ये मृतांची संख्या 2,300 अधिक झाली आहे. इटलीमध्ये सुद्धा तेच चालू आहे. तर परिस्थिती अशी आहे,
पण आपल्याला माहिती आहे की यापैकी अनेक लोक बरे होतील. पण समस्या ही असेल की एखाद्या समुदायात किंवा देशात जर खूप जास्त लोक इन्फेक्ट झाली तर कुठल्याही देशासाठी लागणारी वैद्यकीय मदत देणं अशक्य होऊन बसेल. तेव्हाच लोक मोठ्या प्रमाणात मरू लागतील. तर ते होण्यापासून आपण थांबवतोय या संचारबंदीनं. आणि भारतात असा विचार आहे की जरी राज्याच्या अंतर्गत संचारबंदी उठवली तरी राज्यांच्या दरम्यान अधिक काळासाठी ती चालू राहील कदाचित, कारण त्यांना इन्फेक्शनची साखळी तोडायची आहे. जर एखाद्या शहरात ठराविक प्रमाणात लोक इन्फेक्ट झाले तर त्यानंतर ते इतरत्र पसरणं थांबवणं हे फार अवघड होऊन जातं. काही दुःखद घटना आहेत. कालच ॲटलांटामधली एक वैद्यकीय कर्मचारी, 42 वर्षांची महिला, ती एका हॉस्पिटलमध्ये काम करत होती, ती घरी गेली आणि मरण पावली. 4 वर्षांचं मूल तिच्या बाजूला होतं, बाकी कोणीच नाही घरात, आणि ती करोनामुळे मरण पावली. तर या प्रकारच्या दुःखद घटना घडू लागल्या आहेत. तर मला तुम्ही सगळे, तुमच्यापैकी प्रत्येकजण ज्या कुठल्या प्रकारे तुम्ही संपर्क साधत असाल, खात्री करा की सगळेजण शारीरिक अंतर ठेवून आहात आणि तुम्ही समस्येचं कारण बनता कामा नये, तेवढी काळजी तुम्ही घेतली पाहिजे. तुमच्यापैकी जे जरा आळशी आहेत की तुम्ही कायम कामाला जाण्याबद्दल तक्रार करत होता, तुमच्यापैकी जे म्हणतात थँक गॉड इट्स फ्रायडे, ही तुमची वेळ आहे. तर किमान मजा करा या 3 किंवा 4 किंवा जेवढे आठवडे मिळतील तेवढ्या वेळासाठी. आर्थिक पॅकेजेस निर्माण केली जात आहेत अमेरिकेत आणि भारतात मोठ्या प्रमाणावर. सगळं काही पुढे ढकललं जात आहे. जणू काही 3 महिन्यांसाठी आपण जिवंतच नव्हतो, असंच असणार आहे आणि मग आपण परत आलो गलीवरच्या अनुभवासारखं, पण फक्त 3 महिन्यासाठी. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकं घाबरून जाऊन वेडपट गोष्टी न करणं. लोकं घाबरून जाऊन रस्त्यावर धावायला लागू नये. हे अगदी महत्त्वाचं आहे की तुम्ही सर्वांनी तुमचा शारीरिक आणि मानसिक समतोल सांभाळून ठेवला पाहिजे. हा अतिशय चांगला वेळ आहे स्वतःसाठी लक्ष देण्यासाठी. जेव्हा मी मागे वळून पाहतो, गेल्या 3 दशकात किंवा 4 दशकात कधीच किंवा माझ्या संपूर्ण आयुष्यात कधीच मला 3 आठवडे मिळाले नाहीत स्वतःचं काहीतरी करायला, कधीच तसं घडलं नाही. तर आता तशी वेळ आहे, तर मला तुम्ही याचा उपयोग करायला हवंय सर्वोत्तम प्रकारे. 3 आठवडे हा खूप मोठा काळ आहे. जर आपण पुरेसे कष्ट घेतले या 3 आठवड्यात, आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अधिक सशक्त आणि स्वस्थ होऊन बाहेर पडू शकतो. मेंटली मोर स्टेबल अँड विथ मोर पोटेन्शियल, मानसिकदृष्ट्या जास्त संतुलित आणि अधिक क्षमता घेऊन, ऊर्जेच्या पातळीवर आणि आध्यात्मिकदृष्ट्या आपण अनेकानेक गोष्टी करू शकतो. तुमच्यापैकी अनेक जणांनी कार्यक्रमांमध्ये भाग घेतला आहे आणि तुम्ही पाहिलं आहे 1-2 दिवसांच्या किंवा 3 दिवसांच्या कार्यक्रमात जीवनात किती मोठं परिवर्तन घडलं आहे. 3 दिवसांच्या भावस्पंदनानंतर जीवन पूर्णपणे बदलून गेलं. तर ही तुमची वेळ आहे स्वतःसाठी काहीतरी करण्याची, की तुम्ही असं एक जीवन बनाल जे उंच उडू शकेल. आपल्या वाट्याला येणाऱ्या प्रत्येक आणि हरेक गोष्टीबद्दल तक्रार करायला नको. व्हायरस त्याचं काम करतोय, आपण आपलं केलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. आपण व्हायरसचं काम करता कामा नये, आपण आपलं केलं पाहिजे. जर तुम्ही व्हायरस पोचवला तुमच्यापासून इतर कुणापर्यंत किंवा इतर कुणापासून तुमच्यापर्यंत आणि तुमच्यापासून इतर कुणापर्यंत, तर तुम्हीच व्हायरसचं काम करता. तुम्ही व्हायरसच्या पाठीमधले आहात. जर तुम्ही व्हायरसला सहकार्य केलं नाही म्हणजे तुम्ही तुम्हाला जे हवंय ते करताय. हीच वेळ आहे, ही तुम्हाला दिली गेलेली सुट्टी आहे.
ते आपल्याला मागे नेणार आहे आर्थिकदृष्ट्या आणि इतर अनेक प्रकारे. व्यक्ती, कुटुंब, समुदाय, देश, सगळ्या जगाचीच अर्थव्यवस्था कदाचित थोडी मागे पडेल. ते ठीक आहे, मी म्हणतोय त्याचा नक्कीच त्रास होईल, आम्हाला त्रास होईल एक संस्था म्हणून, पण ते ठीक आहे. आम्ही कदाचित 5 किंवा 10 वर्षांपूर्वी जसं राहत होतो तसे राहायला लागू. तेव्हा काही अडचण नव्हती, सर्व काही छान होतं, आम्ही तसेच जगू. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जिवंत आहोत आणि आपली सुट्टी चालू आहे. चला हे सदुपयोगी लावू. लोक तक्रार करू लागलेत, फक्त 3 दिवसात घरा श्वास कोंडतोय. अनेक लोकांसाठी इतके दिवस ते तक्रार करत होते, माझा नवरा कुठे आहे, मी त्याला आठवड्यातून एकदाच भेटते, माझी बायको कुठे आहे, ती कामाला गेली आहे, मला तिला भेटता येत नाही, मी तुला मिस करतोय, तू मला मिस करतीये. आता आम्ही ऑफिस मिस करतोय. मानवी नाती अशीच असतात, जेव्हा तुम्ही एकत्र असता तेव्हा प्रॉब्लेम असतो, तुम्ही वेगळे असता तेव्हा प्रॉब्लेम असतो, जेव्हा ते लांब असतात तेव्हा फक्त एक प्रॉब्लेम असतो, तुम्ही फक्त त्यांना मिस करता. जेव्हा तुम्ही एकत्र असता तेव्हा अनेक प्रॉब्लेम असतात. एकदा असं झालं, शंकरन पिल्ले एक वीकेंडला गोल्फ खेळणारा शौकीन होता, म्हणजे प्रत्येक वीकेंडला तो गोल्फ खेळायला जातो. एकदा शनिवारी सकाळी तो त्याचे बूट घालत होता आणि त्याची बायको जरा भावूक झाली होती आणि ती म्हणाली, प्रत्येक आठवड्याला तू खेळायला जातोस, तुझं माझ्यावर प्रेम नाही आहे, तुझं गोल्फवर माझ्यापेक्षा अधिक प्रेम आहे. शंकरल पिल्लेनं बुटाचा लेस बांधला आणि म्हणाला, हे बघ लक्ष्मी, हे खरं आहे की माझं गोल्फवर तुझ्यापेक्षा जास्त प्रेम आहे, पण तुला सांगतो माझं तुझ्यावर क्रिकेट, टेनिस, फुटबॉल ह्या सगळ्यांपेक्षा जास्त प्रेम आहे. तर वेळ आली आहे आपण स्वतःकडे लक्ष द्यायची. आपण कसे बनलेलो आहोत, आपल्या मर्यादा काय आहेत, याकडे लक्ष द्यायची वेळ आली आहे. तर एक चांगली वेळ आहे त्यासाठी स्वतःला फसवायला नको. ओ बरं का, अवास्तव कल्पना ज्या तुम्ही रोमॅन्टिक कथा आणि पिक्चरमधून उचलल्या आहेत, आपण कोण आहोत याकडे लक्ष द्यायची वेळ आली आहे. आपल्याबाबत समस्या आहेत, जर आपल्याबाबत समस्या असतील तर आपण त्यांना सामोरे गेलं पाहिजे. आपल्याला वाटतं समस्या कुणा दुसऱ्यामध्ये आहेत, नाही नाही, आपल्यामध्ये समस्या आहेत, त्यांना समोर जायची वेळ आली आहे. हे फार फार महत्त्वाचं आहे. जर तुम्ही हे करू शकलात दररोज कामाचा व्याप सांभाळून तर हे फारच चांगलं होईल, पण जर तुम्हाला ते जमलं नसेल तर हीच वेळ आहे. जेव्हा तुम्ही एकटं बसता जे सगळे त्रास तुम्हाला होत आहेत ते साहजिकच स्वतःमुळे आहेत. बॉस नाही आहे आजूबाजूला, तुम्ही त्याला दोष देऊ शकत नाही. ट्रॅफिक नाही आहे आता सध्या, तुम्ही रस्त्यावरही नाही आहात, तुम्ही ट्रॅफिकला दोष देऊ शकत नाही की का तुम्हाला वेळ लागले. तुम्हाला ऑफिसला वेळेवर पोचायचं नाही आहे म्हणून तुम्ही त्यालाही दोष देऊ शकत नाही. तुम्हाला घरी बसूनच वेळ लागले, नक्कीच हे तुमच्यामुळे. तर वेळ आली याकडे लक्ष देण्याची. मानवी नाती ज्या प्रकारचं स्वरूप घेतात ते मुख्यतः यामुळे की बहुतांशी लोकांना वाटतं की दुसरा माणूस माझ्या आनंदाचं कारण असलं पाहिजे. नाही, तुमचं काम आहे हे पाहणं की तुम्हीच आनंदाचं कारण आहात दुसऱ्या माणसांसाठी. सगळेजण कायमच त्या एका अद्भुत व्यक्तीला भेटण्याची इच्छा घेऊन असतात जी की अस्तित्वातच नाही आहे. खरंच मला पुरेसा अनुभव आहे, मी तुम्हाला सांगतोय अशा प्रकारची व्यक्ती अस्तित्वातच नाही आहे. कारण आज सगळेजण किमान भारतात तरी लोकांची सगळ्यात अद्भुत आणि सुंदर व्यक्तीची कल्पना म्हणजे कृष्ण. तो नाचतो, गातो, प्रेम करतो आणि अगदी मस्त आहे, ते ठीक आहे.
पण त्याच्या बायका सतत तक्रार करत होत्या त्यावेळेस, तर त्याच्या बायकासुद्धा तक्रार करत होत्या, कारण तुम्हाला नेहमी वाटत असतं की इतर कोणीतरी छान असलं पाहिजे. हीच वेळ आहे, हे 3 आठवडे हा भरपूर वेळ आहे की तुम्ही ती अद्भुत व्यक्ती बनावं जिला भेटायची तुम्ही स्वप्न पाहताय. तुम्ही ती मस्त व्यक्ती बना ज्याची अपेक्षा तुम्ही इतर सगळ्यांकडून करताय, ही तुमची संधी आहे. जर तुम्ही ती व्यक्ती बनला तर इतरांनाही त्याचा आनंद मिळेल, पण त्याहून म्हणजे तुम्हालाही आनंद मिळेल. हीच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुम्ही इथं बसलेला असताना जर तुम्ही अगदी मस्त व्यक्ती असाल तर तुम्ही याचा आनंद घेऊ शकता, इतर जण पण आनंद घेऊ शकतात, ते सुद्धा छान आहे. पण ते आजूबाजूला नसले तर तुम्ही एक मस्त व्यक्ती असण्याचा आनंद घेऊ शकता. तुम्ही एका मस्त व्यक्तीच्या संगतीत आहात नेहमीच, हेच सगळ्यांनी केलं पाहिजे. आणि आता हा व्हायरस यानं तुम्हाला ही संधी दिली आहे, 3 दिवस घरी, चांगली वेळ आहे हे करण्याची. तुमच्यापैकी काही जण आश्रमात आहेत, बाकीचे जण घरी आहात, चांगली वेळ आहे हे करण्याची, अतिशय चांगली वेळ आहे. चला याचा उपयोग करून घेऊया. काही प्रश्न आहेत का सद्गुरु? पहिला प्रश्न आहे एस उपाध्याय यांच्याकडून. नमस्कार सद्गुरु, ध्यानलिंगाबद्दल बोलत असताना तुम्ही म्हणाला होतात की तुम्ही कुठूनही त्याच्या संपर्कात राहू शकता. गेल्या काही महिन्यात माझ्यात एक तीव्र ओढ निर्माण झाली आहे तुमची जिवंत उपस्थिती दिवसातले 24 तास अनुभवण्याची. मी जगात जिथे कुठे असेन तिथून हे मला शक्य होण्यासाठी कृपया तुम्ही एखादी पद्धत सांगू शकाल का? जिवंत म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला? मी सतत ऑनलाईन राहू असं म्हणताय का तुम्ही? कारण आजकाल लाईव्ह याचा अर्थ जिवंत असा होत नाही. लाईव्ह म्हणजे मी ऑनलाईन आहे. तर हे जरा समजून घेऊयात. तुम्ही स्वतःला जे समजता आता सध्या, हा मी आहे. आता आम्ही पुरेशा वेळा तुमच्याशी याबद्दल बोललोय, अनेक प्रक्रियेतून नेलंय की ज्याला तुम्ही माझं शरीर समजता ते बाहेरून गोळा केलेलं आहे. तर हे तुमचे, ते म्हणजे तुम्ही नव्हे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या डोक्यात जो गोंधळ चालू आहे सतत, तुम्हाला वाटतं की ते मी, मनातल्या सगळ्या गोष्टी, ते सुद्धा तुम्ही गोळा केले, ते सुद्धा तुमचं आहे, कारण दुसऱ्या कोणाला ते नको आहे. तर ते तुमचं आहे पण ते तुम्ही नाही आहात. तर ज्याला तुम्ही किंवा ते जे तुम्हाला मी म्हणून माहीत नाही, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की तुमचं अस्तित्व आहे पण तुम्हाला माहीत नाही तुमच्या अस्तित्वाची प्रकृती नेमकी काय आहे. तर आध्यात्मिक प्रक्रियेचा मुख्य हेतू आणि साधनं जी निर्माण केली आहेत ती याचसाठी, किंवा हा अनुभव लोकांच्या आयुष्यात आणण्यासाठी. सगळी साधनं, ध्यानलिंग असू द्या, योगेश्वर लिंग किंवा मी स्वतः, हे एक साधन आहे, ही काही व्यक्ती नाही आहे. Or myself, this is a tool, this is not a person. साधन म्हणजे भौतिकतेपलीकडचं असं काहीतरी त्यांच्या भोवती घडत आहे नेहमीच. भौतिकता, भौतिकतेचं मूळ म्हणजे एक निश्चित सीमा. एक निश्चित सीमेशिवाय भौतिक प्रकृती असूच शकत नाही. तर एकदा का भौतिक प्रकृतीच्या पलीकडचं काहीतरी घडू लागलं की मग सीमा म्हणून असं काही राहत नाही. इथं आणि तिथं असं काहीच नसतं. जे भौतिक आहे ते एकतर इथं किंवा तिथं असू शकतं. ते जे भौतिक नाही आहे ते इथं नाही आहे आणि तिथंही नाही आहे, किंवा इथंही आहे आणि तिथंही आहे. हे थोडं तुमच्या आवाक्याच्या पलीकडचं वाटेल ऐकायला, पण साधारणपणे बहुतांशी माणसांसाठी, मी म्हणेन 90%हूनही अधिक लोकांसाठी, ते कशाकडे तरी पूर्ण लक्ष तेव्हाच देऊ शकतात जेव्हा ते भावनिकदृष्ट्या त्याच्याबरोबर गुंतलेले असतात. अगदी फार कमी लोकांकडे असं मन असतं जे त्यांना पूर्णपणे सहभागी होऊ देतं
पण कुठल्याही भावनिक सहभागाशिवाय. त्याला पुष्कळ काम करावं लागतं असं मन तयार करण्यासाठी की तुम्ही कशावर तरी लक्ष टिकून ठेवू शकता अगदी पूर्णपणे आणि कुठल्याही भावनिक सहभागाशिवाय. पण मी तर म्हणेन 90% लोकांसाठी त्यांना भावनिक आधार लागतो एखाद्या गोष्टीत पूर्णपणे लक्ष घालण्यासाठी. हेच कारण आहे की जे लोक तुम्ही तुमच्या प्रेमाच्या कक्षेत आहेत असं समजता तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देता आणि जे नाही आहेत तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करता. तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ शकत नाही. तर यामुळेच आध्यात्मिक प्रक्रिया गुंतून बसते. एक अतिशय सोपा पैलू लक्ष एकाग्र करण्याचा, त्यासाठी आम्ही भक्ती भावना या सगळ्यांबद्दल बोलतो. याची खरंच गरज आहे का? नाही. जर तुम्ही सहजपणे आणि पूर्णपणे केवळ उपस्थित असू शकला तुम्हाला कुठल्याही भावनेची गरज नाही, तुम्हाला कुठल्याही भक्तीची गरज नाही. फक्त की बसून राहणं, अगदी कोड्या मनांना सुद्धा तुम्ही या विश्वाच्या ऊर्जेबरोबर स्पंदू शकता. पण ते अगदी थोड्या लोकांना जमू शकतं, बाकीच्यांना कशाची तरी गरज लागते. कुठल्या तरी गोष्टीनं त्यांच्या काळजाला चिमटा काढला पाहिजे, त्याशिवाय ते त्या दिशेला लक्ष देणार नाहीत. ते काही सेकंदासाठी बघतील आणि मग इकडे तिकडे आणि सगळीकडे बघू लागतील. फक्त तिथं जिथं ते भावनिकदृष्ट्या गुंतलेले आहेत तिथंच ते लक्ष स्थिर ठेवू शकतात. जे काही भावनिकदृष्ट्या तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे त्यावरच तुमच्या मनाचं लक्ष टिकून राहतं. तर ते अतिशय चांगलं साधन आहे त्या अर्थानं. आणि यामुळेच आम्ही भावनेला यामध्ये घेऊन आलो. एकदा भावनेला आणलं म्हणजे तुम्हाला भावना माहिती आहे, ती तशीच असते. ती तशी असते त्यामुळे तिला योग्य दिशा देणं एक मोठं आव्हान असतं आणि उगीच खूप अवघड वाटू लागतं. कारण प्रत्येक माणूस ते स्वतःच्या परीनं त्याचे वेगवेगळे अर्थ लावू लागतो. कारण प्रत्येक माणसाची भावना वेगवेगळी असते. म्हणून त्या सगळ्यामध्ये अडकून बसू नका. इतर कोण काय करतं याबद्दल चिंता करू नका. दुसऱ्या कुणाबरोबर ते कसं घडतं, म्हणूनच ईशामध्ये आम्ही लोकांना त्यांचे आध्यात्मिक अनुभव इतरांना सांगण्यापासून कायम थांबवतो. कारण इतर लोक गोंधळून जातील. जर तुम्ही म्हणालात मी अडवा पडलो होतो, मी फक्त अडवा पडलो होतो कुठेतरी जगाच्या दुसऱ्या कुठल्या भागात, जिथं कुठे तुम्ही आहात मिस्टर आचार्य, काय नाव? उपाध्याय. आणि सद्गुरू आले आणि माझ्यासाठी केवढा त्रास. कारण सगळ्या प्रकारची लोक आता म्हणू लागलीत सद्गुरूंनी येऊन असं केलं, सद्गुरूंनी येऊन तसं केलं. साधारणपणे हे चांगल्या गोष्टींपासून सुरू होतं, मग थोड्या वेळानंतर जो काही वेडपडपणा ते करतात त्यासाठी सद्गुरू. देन आफ्टर सम टाइम एव्हरी नॉनसेन्स दॅट दे डू सद्गुरू. आता सध्या देवाबरोबर हे होतंय, सुदैवानं तो इथं नाही आहे, म्हणून ठीक आहे. तुम्ही त्याला कुठल्याही गोष्टीसाठी दोषी ठरवू शकता कारण तुम्ही त्यापर्यंत पोचू शकत नाही. मी म्हणतोय किमान तुम्ही त्याला शिक्षा देऊ शकत नाही, म्हणून हे ठीक आहे. कुठल्याही गोष्टीसाठी जो सगळा वेडपटपणा चालू असतो त्यासाठी मला वाटतं देवाचीच अशी इच्छा आहे, म्हणून मी हा सगळा बावळटपणा करतोय. आता जेव्हा या सगळ्याचं लक्ष माझ्यासारखी जिवंत व्यक्ती बनते, खूपच त्रास. आता ही उपस्थिती तुम्ही जिथं कुठं आहात तिथं उपलब्ध करून देऊ शकतो का? नक्कीच. नाही तर काय अर्थ आहे? नाही तर मग हे फक्त तोंडी अध्यात्म होऊन बसेल. तोंडी अध्यात्म प्रेरणा देऊ शकतं जास्तीत जास्त आणि करमणूक करू शकतं निकृष्ट दर्जाची, एवढंच होऊ शकतं. त्याबद्दल बोलणं, नेहमी बोलणं, सतत बोलणं. प्रेरणेची गरज असते सुरुवातीला, पण जर आयुष्यभर तुम्हाला प्रेरणेची गरज लागत असली तर मग तुमचं काहीच होऊ शकत नाही. प्रेरणा गाडीची चावी फिरवण्यासारखं आहे. त्यानं इंजिन सुरू होतं, एकदा इंजिन चालू झालं आणि तुम्ही चावी फिरत बसला तर ते भयंकर आवाज करू लागेल. तेच लोकांबाबतही घडेल. एकदा ते पुरेसे प्रेरित झाले की मग त्यांना अजून प्रेरित करत बसण्याची काही गरज नाही, ते धर्मवेडे होतील.
जर तुम्ही लोकांना प्रेरित करतच राहिलात तर ते वेडपट बनतील जे अगदी तर्कविसंगत आणि भयानक गोष्टी करतील जगामध्ये. अतिप्रेरणा, प्रेरणा फक्त इंजिन सुरू करण्यासाठी आहे, कुणाला तरी सुरू करून देण्यासाठी थोडासा धक्का, त्यानंतर त्याचं काम संपलं. त्यानंतर त्यांच्याकडे प्रक्रिया आणि पद्धती हव्यात ज्यातून ते त्या तत्वापर्यंत पोचू शकतील. त्याहून म्हणजे कसं तरी करून कुठल्या ना कुठल्या मार्गाने सहभाग. तर आपण जेव्हा ध्यानलिंगासारख्या प्राणप्रतिष्ठित स्वरूपाबद्दल बोलतो, किंवा मी स्वतः किंवा तुम्ही स्वतः, जेव्हा आम्ही तुम्हाला दीक्षा दिली, मी याबद्दल बोललोय, पण सामान्यतः आम्ही याबद्दल बोलणं टाळतोय. आम्ही अजूनही याला शांभवीची दीक्षा म्हणतोय, ते खरोखर दीक्षा नाही आहे, कारण काही दिलं गेलं नाही आहे. ही एक प्रकारची प्राणप्रतिष्ठा आहे. तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे, तुमची रोजची साधना. हे शक्तीचालन क्रियेसारखं नाही आहे किंवा शून्य ध्यानासारखं नाही आहे की जिथं ठराविक प्रक्रिया आहे. इथं तुम्ही एवढंच करताय की तुम्ही हे म्हणजे मंदिरातला केर काढण्यासारखे. लोक रोज ध्यानलिंग मंदिरात झाडत आहेत, ते काही ध्यानलिंगाला पुनरुर्जित करत नाही आहेत. तिथं काही विधी होत नाहीत, काही प्रक्रिया नाही, फक्त मंदिरात केर काढणं आणि ते साफ ठेवणं, एवढंच तुम्ही करताय शांभवीबरोबर. तुम्ही काहीही करत नाही आहात स्वतःला वर नेण्यासाठी, फक्त ती जागा स्वच्छ ठेवणं, कारण ती प्राणप्रतिष्ठित आहे. जर तुम्ही जागा स्वच्छ ठेवली नाही, समजा जर तुम्ही तुमच्या खिडकीच्या काचा स्वच्छ नाही ठेवल्या, तर अचानकपणे सूर्यसुद्धा तितका तेजस्वी वाटत नाही, सूर्यसुद्धा पुरेसा तेजस्वी वाटत नाही, कारण तुमच्या खिडकीच्या काचा स्वच्छ नाही आहेत. किंवा तुम्हाला मोतीबिंदू झाला आहे, अचानकपणे सूर्य पुरेसा तेजस्वी वाटत नाही, हे सहज घडू शकतं. म्हणून तुम्हाला एवढंच करायचं आहे की ते स्वच्छ ठेवा. सद्गुरू, मी करतोय माझी साधना महिन्यातून एकदा, सॉरी दिवसातून एकदा. Sadhguru, I am doing my practice once a month, I am sorry, once a day. मी जरा कुस्कट बघतोय आज, बरं का, आज जरा सुट्टी आहे. जर तुम्ही तुमची साधना रोज करत असला तर थोड्याफार प्रमाणात ते स्वच्छ असेल, पण कदाचित इतर दिवसभरात तुम्ही त्याबद्दल पूर्णपणे अजाण असाल, तर एक साधी गोष्ट जी तुम्ही करू शकाल ती म्हणजे कशाचा तरी उपयोग करा, काहीही चालेल. कदाचित एक फोटो, कदाचित एक मंत्र, एखादा ध्वनी, कदाचित एक रिमाइंडर तुमच्या फोनवर, अगदी काहीही जे मानसिक आणि भावनिकदृष्ट्या तुम्ही त्या तत्वाशी जोडले जा. दिवसातून जितक्या वेळा शक्य होईल तितक्या वेळा. की जर तुम्ही डोळे बंद केले तर फक्त तेच समोर येतं. आता सध्या सगळ्या सिनेमामधल्या नट्या समोर येत असतील म्हणून तुम्हाला ते जाणवत नाही आहे. असं नाही आहे की ते नाही आहे, हे पहा, जेव्हा तुम्ही साधना करता तेव्हा तुम्हाला ते जाणवतं. दिवसभरात तुम्हाला ते जाणवत नाही कारण तुम्ही इतर गोष्टींना नाचू देता, आयटम नंबर चालू आहेत मनात. आयटम नंबर्स आर हॅपनिंग. तर तुम्ही अगदी काहीही करा, काय हवं ते वापरा. कदाचित एक रिमाइंडर फोनवर, एखादा फोटो ज्याकडे तुम्ही पाहू शकाल, किंवा फोन स्क्रीन स्क्रीन सेवर म्हणून काहीतरी लावा, किंवा एखादा मंत्र तुम्ही स्वतः म्हणा किंवा ऐका. यू युअर सेल्फ चॅन्ट, यू लिसन टू अ चॅन्ट, डू समथिंग, काहीतरी करा. आपण एवढंच करायचा प्रयत्न करतोय की मानसिक आणि भावनिकदृष्ट्या तुम्ही एका दिशेला केंद्रित आहात. जर तुम्ही एवढं केलं तर उपस्थिती अगदी प्रखर असेल, आता सुद्धा आहे. पण मोतीबिंदू असल्यावर तुम्ही कसं पाहणार? तुम्ही फक्त मोतीबिंदू काढायचा प्रयत्न करा. जीवनाचा कुठलाही आयाम अनुभवणं सहज शक्य आहे जो भौतिक प्रकृतीने सीमित नाही आहे. तो जाणवायला आणि अनुभवायला काहीच अडचण नाही आहे, अंतरही काही समस्या नाही आहे. अभौतिक आयामासाठी कुठलंही अंतर नसतं, अंतर हे भौतिकतेचं प्रकटीकरण आहे. जर 1 इंच असेल तर 1 मैलसुद्धा असेल, 1 मैल असेल तर 10,000 मैल असेल, हे असंच आहे. 1 इंचापासून ते 1 प्रकाशवर्षपर्यंत अंतर आहे ते फक्त भौतिक वस्तूंमुळे. जर भौतिकता नसली तर अंतर याचा काहीच अर्थ होत नाही. तर हा काही भौतिक आयाम नाही आहे. तर हे जाणवणं, जाणणं, अनुभवणं हे एक आव्हान बनणार नाही जर त्याच्या प्रती
एक ठराविक प्रमाणात लक्ष असेल तर तुम्ही स्वतःचं साधन निर्माण करा. कशी स्वतःला आठवण करून द्यायची, दर काही मिनिटाने किंवा दर तासाला किंवा आवडेल तसं ते घडून येईल. सद्गुरु, पुढचा प्रश्न आहे सोनियाकडून. नमस्कार गुरुजी, मी बर्लिनमधून आहे. बाहेर सगळं सामसूम झाल्यामुळे आतले आवाज खूप मोठे होऊ लागले आहेत. तुम्ही आंतरिक कंपनं आणि आंतरिक आवाजांवर थोडा प्रकाश टाकाल काय? हो, बर्लिनमध्ये साधारणपणे लोक मला गुरुजी म्हणत नाहीत, कारण गुरुजी हे आदरानं केलेलं संबोधन आहे. आय एम व्हेरी एम्बॅरस्ड विथ सच थिंग्स. सद्गुरु हे वर्णन आहे, हे म्हणजे ऑर्थोपेडिक किंवा ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट किंवा गायनेक किंवा न्यूरोलॉजिस्ट म्हणण्यासारखं आहे. त्याचप्रमाणे सद्गुरुसुद्धा फक्त वर्णन आहे. माझी त्याबद्दल काही हरकत नाही आहे, कारण याचा अर्थ एक अडाणी गुरु आहे. कुणीच येऊन मला धार्मिक ग्रंथांबद्दल काही विचारत नाही, कारण त्यांना माहिती आहे की असंही मला ते काही माहीत नाही. फक्त ही खात्री करण्यासाठी की आपण अशा गोष्टींबद्दल चर्चा किंवा वाद घालण्यात वेळ घालवत नाही ज्याबद्दल मला काहीच माहीत नाही आणि मी त्याची कधी परवाई केली नाही. पण गुरुजी हे आदरानं संबोधलेलं नाव आहे, तसं करू नका माझ्याबरोबर. मी एका ठराविक प्रकारे जगलेलो आहे, या अर्थानं की मी अशा प्रकारे जगलोय की माझ्या आजूबाजूची लोकं कायम गोंधळलेली असतात की हा माणूस नक्की काय आहे. हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे, कारण त्यांनी जर काही निष्कर्ष काढले तर त्यांच्याबरोबर काम करणं अगदी अवघड होऊन बसतं. गोंधळ म्हणजे किमान तुम्हाला एवढं तरी कळलंय की तुम्हाला माहिती नाही आहे जे काही चांगलं आहे. जर कुणाला कधी समजलं एका सखोल आंतरिक अनुभवातून तर माझी काहीच हरकत नाही, ती वेगळी अवस्था आहे. पण कुणाबद्दल तरी छान निष्कर्ष काढणं याची गरज नाही आहे, वाईट निष्कर्ष काढण्याची गरज नाही आहे. म्हणून सगळी आदराची संबोधनं यातून निर्माण होतात की लोक सकारात्मक निष्कर्ष काढतात कुणाबद्दल तरी. मी कोण आहे त्याचं मूल्य तेव्हाच आहे जिथं तुम्ही नुसतं माझ्याकडे पाहाल, कुठलेही निष्कर्ष न बांधता तुम्ही पाहाल की तुम्ही इतके प्रचंड गोंधळून जाल. तुम्ही पुरेसं लक्ष दिलं नाही आहे माझ्याकडे, कारण अनेक वेळा तुम्ही मला इथं सत्संगमध्ये वगैरे बसलेलं पाहिलं आहे, म्हणून तुम्ही मला वेगवेगळ्या परिस्थितीत पाहिलं नाही आहे. जर तुम्ही मला वेगवेगळ्या परिस्थितीत पाहिलं तर तुम्ही पुरते गोंधळून जाल, जी की अतिशय चांगली गोष्ट आहे. याचा अर्थ तुम्ही कुठलाही निष्कर्ष काढू शकत नाही आहात, कारण निष्कर्ष म्हणजे मृत्यू. निष्कर्ष म्हणजे आता कुठली शक्यता उरली नाही आहे. जर तुम्ही माझ्याबद्दल निष्कर्ष काढला तर अजाणतेपणे एक सत्याचा शोधक म्हणून तुम्ही स्वतःबद्दल एक निष्कर्ष काढाल. याचा अर्थ शोध संपला. एकदा तुम्ही निष्कर्ष काढला की मग शोध कुठे उरणार नाही. तुम्ही स्वतःला शोधक म्हणणं पूर्णपणे अर्थहीन होऊन जातं. तर बर्लिनमधल्या कंपन्यांबद्दल, तर बाहेरची कंपनं बंद झाली आहेत असं म्हणतायत त्या? हो, गाड्या इकडे तिकडे धावत नाही आहेत. मलासुद्धा ड्रायव्हिंग करायला आवडतं, पण ठीक आहे, कदाचित दरवर्षी. खरंच आपण याबद्दल विचार करायला हवा. जगानं एक पिढी म्हणून दरवर्षी 3 आठवडे रस्त्यावर कुठल्याच गाड्या नाहीत, सगळ्यांनी घरी राहायचं. हॅलो, व्हॉट्स द प्रॉब्लेम? नथिंग विल हॅपन. काय प्रॉब्लेम आहे? काही होणार नाही. सगळेजण एकाच वेळी प्रत्येक गोष्ट बंद करा. जगातले शाळेतल्या मुलांना सुट्टी असते तसं सगळी माणसं जरा सुट्टी घ्या. पृथ्वीवरचा प्रत्येक जीव मौज मजा करेल. तर जर बर्लिनमधली सगळी यंत्र फिरायची थांबली असतील, जर्मन गाड्या जर फिरत नसतील इकडे तिकडे,
तर आता मला प्रश्न नीट समजला आहे का? त्या आंतरिकता कशी हाताळायची ते विचारत आहेत की आतल्या कंपनांबद्दल बोलत आहेत, काय आहे? तुम्ही आंतरिक कंपनं आणि आंतरिक आवाजांवर थोडा प्रकाश टाकाल का? आता जसं की बाहेर सगळं सामसूम झालं आहे, पण आतले आवाज खूप वाढलेत. आंतरिकतेमध्ये आवाज वाढला नाही आहे. त्या प्रदेशात आवाज असं काहीच नसतं. एवढंच आहे की तुम्ही व्यस्त नसल्यामुळे तुम्ही तुमच्या मनात गुंतून पडलाय. बरेचसे लोक साधारणपणे व्यस्त असल्याचं मानतात, पण जर तुम्ही त्यांच्या आयुष्याकडे पाहिलं तर 60% वेळा ते फक्त त्यांच्या मनात गुंतलेले असतात. बट इफ यू लुक अट देअर लाईव्स, 60% ऑफ द टाइम दे जस्ट प्रीऑक्युपाइड विथ समथिंग. हे म्हणजे रवंथ करण्यासारखं आहे. काल जे घडलं त्याचं तुम्ही अजूनही रवंथ करताय. ही सोय तुमच्या शरीरात नाही आहे. गाई, शेळ्या, मेंढरं त्यांच्याकडे ही सोय असते की त्यांनी आज काही खाल्लं तर ते पुन्हा तोंडात आणून चर्वण करतात. अशी सोय तुम्हाला तुमच्या शरीरात दिली गेली नाही आहे, म्हणून तुम्ही ती मनात निर्माण केली आहे. ही उत्क्रांतीची समस्या आहे. तुम्हाला त्या चार पायांच्या अवस्थेतून बाहेर पडायचं नाही आहे की तुम्हाला कालच्या गोष्टीचा रवंथ करायचा आहे. दक्षिण भारतीय अध्यात्मात आणि योग परंपरेत आपण लोकांकडे पाहतो आणि ते आनंदी असतात किंवा दुःखात असतात. अँड इफ दे आर इदर एन्जॉईंग ऑर सफरिंग ओनली व्हॉट हॅज हॅपन्ड इन द पास्ट, ते केवळ भूतकाळात जे घडलं त्यामुळे. भूतकाळाच्या कुठल्या कृतीमुळे ते आता आनंदात आहेत, पण आता काहीतरी पूर्णपणे वेगळं करतायत हे लक्षात न घेता की ते फक्त भूतकाळाच्या आनंदात आहेत आणि तो कधी संपून जाईल. आम्ही म्हणतो अय्यो पळय साधम. पळय साधम म्हणजे शिळा झालेला भात. याचा अर्थ आहे शिळ अन्न. शिळ्या अन्नाचा आनंद घेत आहेत. जे आपण काल खाल्लं ते आता अजूनही ऊर्जेच्या रूपात आपल्या शरीरात अजूनही काम करतंय. त्याचप्रमाणे आपण जे काल केलं किंवा 10 वर्षांपूर्वी किंवा मागच्या जन्मी कदाचित आपल्याला अजूनही त्याचा फायदा होत असेल, पण जर आता तुम्ही काही करत नसाल याचा विकास करण्यासाठी तर हे संपून जाईल. शिळं अन्न सडू लागेल थोड्या वेळानंतर. जे अतिशय छान होतं ते अगदी वाईट होऊन जाईल थोड्या वेळानंतर. खूप सारी यशस्वी लोक जगातली या अनुभवातून जातात. त्यांच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर ते भूतकाळाच्या कर्मांचे परिणाम आणि आनंद उपभोगत असतात आणि त्यांना वाटतं सगळं काही छान आहे आणि ते बेजबाबदारपणे वागू लागतात. आणि एक दिवस अचानक ते त्यांच्यावर येऊन कोसळतं. बाहेरूनच येतं असं नाही, अनेक वेळा आतून. त्यांची स्वतःची मानसिक रचना, त्यांचं स्वतःचं शरीर इतक्या भयानक अवस्थेत जातं त्यांना विश्वासच बसत नाही की असं त्यांच्याबरोबर घडलं. हे तुम्ही शिळ्या अन्नावर जगताय म्हणून असं घडलं. तुम्ही रोज ताजं अन्न शिजवलं पाहिजे, जे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणूनच वर्तमानातलं कर्म अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे की तुमच्या आंतरिकतेमध्ये कुठलाही आवाज नाही आहे, कुठलीही कंपनं नाही आहेत, कुठलाही आवाज नाही आहे. ते सगळं तुमच्या डोक्यात आहे. हे यामुळे आहे की तुम्ही रवंथ करताय शिळ्या अन्नाचा. आता जर तुम्ही व्यस्त असला असता कुठल्या कामात तर तुम्ही आज तुमच्या डोक्यात घडणाऱ्या काही गोष्टी विसरून जाता. पण एकदा का तुमचे हात मोकळे झाले मग तुम्ही पाहाल हे चालूच राहील. मग मी काय केलं पाहिजे? आम्ही तुम्हाला अनेक पद्धती शिकवल्या आहेत. तुम्ही ते बंद करायचा प्रयत्न करू नका, कारण तुम्हाला ते बंद करता येणार नाही. एकच मार्ग म्हणजे तुम्ही अंतर निर्माण करू शकता त्यापासून. हे अंतर निर्माण करण्याच्या अनेक पद्धती आहेत. जर तुम्ही शांभवी किंवा शून्य ध्यान करत असाल तर नक्कीच या शक्तिशाली प्रक्रिया आहेत. नाहीतर तुम्ही ईशाक्रिया करू शकता. जर तुम्हाला यापैकी कुठल्याच गोष्टी माहीत नसतील आता सध्या, तर साधी गोष्ट एवढीच आहे. तुम्हाला फक्त स्वतःकडे पाहायचं आहे. तुम्ही एक लहानसा जीव आहात या प्रचंड अस्तित्वात. आपल्याला माहिती नाही की ते कुठे सुरू होतं आणि कुठे संपतं. आणि त्यामध्ये पृथ्वी हा एवढासा छोटासा मातीचा गोळा आहे, त्यावर बसून तुम्हाला वाटतं की तुम्ही विश्वाचा केंद्रबिंदू आहात. ही एक वेडपट कल्पना आहे. सगळं काही या एका गोष्टीमधून येतं आहे की तुम्हाला वाटतं की तुम्ही या विश्वाचे केंद्रबिंदू आहात. ही एक अतिशय वेडपट कल्पना आहे. या वेडपट कल्पनेतून इतर अनेक वेडपट कल्पना आल्या आहेत.
ज्यांना समाजात बुद्धिमत्ता असं मानतात. म्हणून फक्त जरा तुमच्या विचारांकडे पहा. या विशाल विश्वाच्या संदर्भात आता हा व्हायरस तुमचा जीव घेऊ पाहतोय. तुमच्या नश्वरतेच्या संदर्भात ज्या गोष्टींचा तुम्ही विचार करता, ज्या गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या वाटतात, त्या प्रत्येक गोष्टी वेडपट आहेत. जर तुम्हाला हे दिसलं की तुमचं मन, तुमच्या भावना पूर्णपणे वेडपट आहेत, तर साहजिकपणे तुम्ही अंतर निर्माण कराल. समस्या ही आहे की तुम्हाला ते शहाणपणाचं वाटतं आणि आता जेव्हा तुम्हाला त्याचा त्रास होतो, तुम्हाला ते थोडं दूर सारायचं आहे. नाही, जे तुम्हाला शहाणपणाचं वाटतं ते तुमच्या खांद्यावर बसून राहील एखाद्या बॅजप्रमाणे. ते जाणार नाही, ते तुम्हाला सोडणार नाही. ज्या क्षणी तुम्ही स्वतःला शहाणं समजता, तुमचे विचार तुम्हाला सोडणार नाहीत. तुम्ही डोळे मिटून बसूच शकणार नाही जर तुम्ही फार शहाणे असाल तर. एवढं लक्षात घ्या, जेव्हा तुम्हाला समजतं की तुम्ही अगदी वेडपट आहात, तुम्हाला डोळे मिटून बसता येतं. जीवनाच्या दृष्टीनं, अस्तित्वाच्या दृष्टीनं तुम्ही खरोखर काहीच नाही आहात. सामाजिकदृष्ट्या तुम्ही बरंच काही असाल. वेड्यांमध्ये वेडे अगदी उठून दिसतात. त्याचा जीवनाच्या दृष्टीनं काहीच अर्थ नाही. जीवनाच्या दृष्टीनं हा इतकासा व्हायरस तुम्हाला आडवं पाडू शकतो, हो ना? तुम्ही आणि मी सुद्धा तो आपल्याला असंच खाली पडू शकतो. तर ज्या काही अतिहुशार गोष्टींचा आपण विचार करत आहोत, त्याचा काहीच अर्थ होत नाही. जर तुम्हाला एवढं कळलं तर साहजिकपणे एक अंतर निर्माण होईल तुम्ही आणि तुमच्या विचार प्रक्रियेत. एकदा का हे अंतर निर्माण झालं तुम्ही आणि तुमच्या विचार प्रक्रियेत, मग तुम्ही काय विचार करता यानं काहीच अजिबात फरक पडत नाही. योग योग योगेश्वराय भूत भूत भूतेश्वराय काल काल कालेश्वराय शिव शिव सर्वेश्वराय शंभो शंभो महा